31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली. कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आलाय. पाठलाग करून दोन्ही चारचाकी वाहनांना यावेळी पकडण्यात आलं. सुमारे 5.5 लाखांच्या गोवा बनावटीच्या मद्यासह 2 चाकी वाहनं ताब्यात घेण्यात आली. एकूण हा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मिळत असून 2 आरोपींना देखील कोल्हापूर भरारी पथकानं कारवाई करत अटक केली आहे. 31 डिसेंबरच्या पासवर गोवा राज्यातून मध्य महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाण देतं, त्यामुळं आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून नाकाबंदीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विभागीय भरारी पथक तिकडून कुडाळ सिंधुदुर्ग येथे नाकाबंदी करत असताना एका वाहनाने तपासणी करताना धडक मारून तो पसार झाला. त्याचा पाठलाग करत असताना पाठलाग करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिद्धनेरी गावामध्ये 2 संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना गोवामध्ये आढळून आलं. त्या मद्यासहित गाड्यांची किंमत 19 लाखाच्या वरती आहे व 2 आरोपींना अटक करून हे 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यानुसार अशीच कारवाई या अजून इथंपर्यंत चालू राहील. महाराष्ट्र शासनाच्या महसुलाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांना आवाहन करतो की अशी माहिती आम्हाला गोवा मध्यावटमध्ये बनावट कारखाने अशी माहिती मिळाल्यास आमचं कार्यालय कारवाई करण्यास सक्षम आहे. तुमचं नाव आणि पत्ता? मी पांडुरंग गंगराव पाटील, निरीक्षक भरारी पथक कोल्हापूर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.